आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनं नाशिक मनपा राज्यात चर्चेत आली. महापालिकेत स्थायी समितीचा कार्यकाल आज संपला. या बैठकीत जोरदार गदारोळही झाला. हे भांडण सुरू आहे नाशिकच्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत. गुरुवारी या सदस्यांचा अखेरचा दिवस होता. मात्र अखेरचा दिवस गाजला तो या खडाजंगीनं. नाशिकच्या भंगार बाजार प्रकरणी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद आणि शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे आमने सामने आले. अतिक्रमण उठवलं असतानाच पुन्हा अतिक्रमण करणारे येत आहेत असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे अधिकारी आणि मनपा पथक न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला सय्यद यांनी आक्षेप घेत रीतसर परवानगीची मागणी केली. त्यामुळे जोरदार खडाजिंगी झाली. या खडाजंगीनंतर या सदस्यांच्या निवृत्तीनं स्थायीचा कार्यकाळ आटोपला. त्यानंतर नव्या 8 सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये संख्याबळानुसार भाजपचे 4, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एकाची निवड करण्यात आली. दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत बजेट सादर करण्याची संधी हुकल्यानं सभापतींनी खंत व्यक्त केली. चांगलं काम केलं त्या सन्माननीय आयुक्तांचं अभिनंदन आम्ही पहिल्याच दिवशी केलेलं आहे महासभेमध्ये. त्यात एकच खेद वाटतो की महापालिकेने आजपर्यंत मुदत संपूर्ण बजेट सादर केलेलं नाही आहे. त्यामुळे महापालिकेचं बजेट लवकर सादर जर झालं असतं तर ते सादर होऊन लोकप्रतिनिधी जे कामं आता थांबलेली आहेत, मागच्या 25 मधले कामं थांबलेली आहेत, तर त्याला थोडी गती मिळाली असती. मुंढे यांच्या येण्यानं लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नगरसेवक सर्वांच्या उरात धडकी भरली आहे. स्थायीच्या नव्या सदस्यांमध्ये हवा तसा उत्साह दिसत नव्हता. मुंढे इफेक्ट सर्वच राजकारण्यांवर दिसून येतोय. योगेश खरे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.